नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिंड निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, काल आपण अनालिसिस करणार होतो की एक्सपायरीला धूमधडाका किंवा परवा दिवशी केलं होतं। तुम्ही पाहिलं असेल की मागील 2-3 दिवसापासून मार्केट परफेक्टली आपल्या लेवलनुसार येते। अगदी सकाळी टेलिग्रामला एक अपडेट दिला होता की पहिल्या सत्रामध्ये तो रेंज बाउंड राहील आणि पुन्हा दुपारनंतर पडेल, आणि काय झालं तुम्ही पाहू शकता, स्क्रीनशॉट पण स्क्रीनवर आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की टेलिग्रामवर आम्ही जी काही माहिती दिली होती त्या पद्धतीने तो कशा प्रकारे झाला, कशा प्रकारे करेक्शन आलं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सकाळी लाईव्ह यूट्यूब वेबिनार घेतला होता। या वेबिनारमध्ये मी तुम्हाला काही लेवल्स दिल्या होत्या आणि सांगितलं पण होतं की या लेवलच्या खाली जोरदार सेलिंग प्रेशर येईल, कुठून मार्केट वर जाऊ शकतं, तर थोडं ते पण ऐकून घ्या। इथे हा पूर्णपणे सपोर्ट आहे, ह्या सपोर्टच्या खाली तुम्हाला जोरदार सेलिंग याच्यामध्ये पाहायला मिळेल। ओके, चला आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली का, बँक निफ्टी मध्ये 44,800 ऍक्टिव्ह झाली असतील लेवल, इजी 44,700 पर्यंत घेऊन जाईल। ओके, फास्ट रॅली याच्या खाली असेल ना, 44,800 आणि 44,700 हा इथे टाइमपास करतोय कारण तो सपोर्ट वर आहे, याने एकदा सपोर्ट ब्रेक करू द्या म्हणून पहा अशा रॅली असतात। सदिच्छा राहील तुमच्यासाठी माझ्या सगळ्यांची। ओके, तुम्हाला तो पुन्हा एंट्री देईल, डाऊनसाईडचा विचार करा, आता मी बाकीचं काही जास्त नाही सांगत बस तिथे। ओके, आशा करतो आजचा सेशन तर मित्रांनो कशा वाटल्या ह्या लेवल्स, कारण मित्रांनो ह्या गोष्टी अवघड नाहीयेत, हे फक्त प्राइस ऍक्शनवर आम्ही तुम्हाला सांगितलंय। यासाठी सगळ्यात आधी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम पण करा, कारण ह्या दोन गोष्टी आहेत, तुम्हाला मार्केटचं पूर्ण नॉलेज आमच्याकडनं आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तुम्ही ते मिस करू नये। आणि अशा पद्धतीने अनालिसिस तुम्हालाही शिकायचं आहे, कारण अवघड काहीच नसतं जगामध्ये, फक्त वेळ द्यावा लागतो त्याच्यासाठी आणि थोडे पेशन्स असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो चला सुरू करूया की आजच्या अपडेटनुसार मार्केटमध्ये आपल्याला दिसतंय की पुन्हा एकदा तो पडतोय, मग आता हा पुन्हा जोरदार पडणार का थोडा वाढणार का बाउन्स बॅक देऊ शकतो, ह्या गोष्टींचा आज आपण अनालिसिस करायचंय। तर सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला, आणि तुम्ही तर पाहिलंच असेल की कशा पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर लेवल लाईव्ह मार्केटमध्ये दाखवले होत्या। आता ह्या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी काम करतील। सगळ्यात आधी आपण येते निफ्टीपाशी, निफ्टीमध्ये डाऊनसाईड कुठे असेल उद्या, 19,290 खाली पुन्हा एकदा सेलर्स निफ्टीमध्ये ऍक्टिव्ह होतील, तुम्हाला तिथून पुन्हा पुटमध्ये चान्स मिळेल। आणि महत्वाची गोष्ट, 19,420 वरती जोपर्यंत निफ्टीचा स्पॉट जात नाही तोपर्यंत अपसाईडचा विचार करायचा नाही, इथून जर त्याने आउट अपसाईडला ब्रेक केलं तर तो तिथून 19,550 पर्यंत वरच्या दिशेने घेऊन जाईल, जवळपास 100-125 पॉईंट देईल। परंतु 19,550 हा तुमच्यासाठी चांगला प्रॉफिट बुकिंग पॉईंट असेल, जे कॉलमध्ये बसतील त्यांच्यासाठी। पुटवाल्यांसाठी 19,290 एक इम्पॉर्टंट लेवल आहे, याच्या खालीच तुम्हाला पुटमध्ये बसायचे, स्पॉट गेल्यावर नाही तर विनाकारण पैसे घालवू शकता येते। त्याच्यानंतर जाऊया आपण बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीची जर कंडिशन आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर आत्ताचं क्लोजिंग आहे 44,513 बरोबर। आता 44,280 खालीच पुटवाल्यांसाठी एंट्री होणार आहे, कारण मी ह्या लेवल का देत असतो, इथे घेऊ नाही का शकत, आपण 100% घेऊ शकतो ना, परंतु 100-125 पॉईंटच्या बँक निफ्टीच्या रॅलीमध्ये तुम्हाला तिथे काय हातातच लागत नाही, किंवा कदाचित तो गॅप अप गॅप किंवा गॅप डाऊन झाला तर तिथे तुम्ही पुन्हा ट्रॅप होऊ शकता। म्हणून माझ्या लेवल्सवर काम करा, तुम्हालाही ऑटोमॅटिक समजेल की 1 महिन्यानंतर ना की बाबा हे जे काय लेवल्स देतोय मी त्या किती परफेक्ट काम करतात, आणि आज खूप सुंदर प्रॉफिट्स लोकांनी काढलेत, कारण तुम्ही सदैव प्रॉफिटमध्ये राहावं असं आम्हालाही वाटतं याच्यासाठी। 44,280 खाली तुम्हाला पुट साईड ऍक्टिव्ह होणार आहे, 44,280 खाली तुम्ही ऍट द मनी पुटचा विचार करू शकता, जिथे तुम्हाला तो पुन्हा एकदा 200-300 पॉईंट डाऊन साईड दाखवू शकतो। पहिली गोष्ट, अपसाईड वाल्यांनी 44,750 वेट करायची आहे, 44,750 क्रॉस केला की थोडे कॉल बायर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात, की जिथून मार्केट 45,100 पर्यंत वरच्या दिशेने जाईल, आणि ती लेवल जर ब्रेक केली तर 45,340 हा हायेस्ट पॉईंट आहे, म्हणजे जर ही लेवल ब्रेक केली तर तो तिकडे जाणार आहे, कारण उद्या असाही फ्रायडे। ओके, थोडं जे काही करेक्शन आलंय 3 दिवसामध्ये त्याच्यामुळे थोडा बाउन्स बॅक पण अपेक्षित आहे, आणि आजचा धूमधडाका तर जोरदारच होता, अपेक्षेप्रमाणे होता आणि जोरदार होता, उद्या पण आहे परंतु एवढा वाटत नाहीये। उद्या थोडं मार्केट तुम्हाला रेंज बाउंड मध्ये राहून टाइमपास करेल आणि दुपारनंतर एक रॅली जाईल सकाळच्या ट्रेंडच्या अपोजिट।
ओके याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीच्या कंडिशन्स पाहायला गेलो तर 19880 च्या वरती अप साईडचा विचार करा किंवा कॉल साईडचा विचार करायचा तुम्हाला. त्याच्यावर तुमचं पहिलं लेवल असेल 19970 ही पहिली तुमची रेजिस्टन्स किंवा टार्गेट लेवल असेल. त्याच्यानंतर 20100 हे तुमचं मेन आणि वरची लेवल असेल. इथे तुमचं चांगला प्रॉफिट बुक करा कारण इथून जोरदार सेलिंग येईल. महत्वाची गोष्ट डाऊनसाईडचा विचार कुठे करणार आहे 19720 च्या खाली जोरदार सेलिंग येईल की जे तुम्हाला 19600 आणि त्याच्याही खाली घेऊन जाईल. अंदाजे 100 ते 125 पॉईंट तुम्हाला याच्या खाली त्याची कॅपॅसिटी आहे. परंतु आता निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल किंवा फिन निफ्टी असेल, तिघांमध्ये पण नॉर्मली 3 दिवसामध्ये सेलिंग झालेलं आहे. उद्या आम्ही अपेक्षित नाही करत कारण तो सध्या स्ट्रॉंग सपोर्ट झोनला पण आहे आणि हे तुम्हाला मी टेलिग्रामला पण टाकलेलं आहे. त्यासाठी त्या लेवल पाहण्यासाठी पहिल्यांदा तिकडे जाऊन बसा कारण तिथे पण तुम्हाला काहीतरी शिकता येणार आहे. आणि ह्या लेवल साहित्यामुळे थोडं उद्या एक्स्ट्रा बिअरिश नका राहू, नॉर्मल बिअरिश राहा. जर लेवल भेटल्या तर, नाही भेटल्या तर ज्या दिशेने जाईल त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ओके आता याच्यानंतर ना मित्रांनो, हे असं तुम्ही शिकला प्लस बऱ्याच जणांना हे अजूनही समजत नाहीत कन्सेप्ट. आम्ही युट्यूबवर देतोय, त्यासाठी आम्ही येतोय कोल्हापूरमध्ये 12 ऑगस्ट सायंकाळी 4 वाजता. ठिकाण तुम्हाला आमची टीम सांगेल. किंवा पुण्यामध्ये स्वारगेट येते 13 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता आमच्या मनी ब्ल्यूप्रिंट प्रोग्राममध्ये, जिथे तुम्हाला आम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ह्याच्या ट्रिक्स अँड टेक्निक्स तिथे शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्यातल्या खूप साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिक क्लिअर होतील. याच्यानंतर ना काही 4 स्टॉक देतोय स्टडी पर्पजसाठी, त्याचा मी अभ्यास करा आणि त्याच्यावर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. पहिला स्टॉक असेल बिर्ला सॉफ्ट लिमिटेड. बिर्ला सॉफ्टमध्ये 434 रुपयांचं क्लोजिंग याचं, 436 च्यावर बिर्ला सॉफ्टवर लक्ष ठेवा, बायर्स पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतात. याच्यानंतर ना 2 नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये शिल्पा मेडिकेअर लिमिटेड. शिल्पा मेडिकेअरमध्ये 368 रुपयांचं आजचं क्लोजिंग आहे, स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल याच्यामध्ये फॉर्म झालेली आहे. तर मला असं वाटतं की 369च्या वरती शिल्पा मेडिकेअरवर लक्ष ठेवा, अपसाईड जोरदार याच्यामध्ये पॉसिबल आहे. 3 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी झायडस वेलनेस लिमिटेड. झायडसमध्ये 1431 रुपयांना भाव बंद आहे, 1428च्या खाली झायडसवर लक्ष ठेवा. सेलर्स जोरदार याच्यामध्ये सेलिंग करू शकतात. आणि 4 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये L&T फायनान्स होल्डिंग्स लिमिटेड. L&T मध्ये 125.90 भाव बंद आहे, 125च्या खाली पुन्हा एकदा सेलर्स याच्यामध्ये ऍक्टिव्ह होतील. तर मित्रांनो अशा प्रकारे होते 4 स्टॉक्स. तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडून असे स्टॉक्स तुम्हाला मोफत मार्गदर्शन पर विथ लेवल्स विथ चार्ट्स पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी 3 लिंक दिलेले आहेत. त्या 3 लिंकवर जाऊन तुमचं डिमॅट ओपन करा आणि आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला अशाही लेवल्स आणि स्टडी मोफत आमच्याकडून आम्ही देण्याचा प्रयत्न करू. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि उद्या पण अटेंड करा आमचे जो काही व्हिडिओज येतात संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केटचे. धन्यवाद.